पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. द्वय शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रामशेठ ठाकूर भवन नव्याने साकारण्यात येणार आहे. या नूतन भवनाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. तसेच यावेळी माजी विद्यार्थी मेळ्याचे ही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्राचार्य आर डी गायकवाड, द्वय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे, माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर एस एम भोसले, प्राचार्य डॉक्टर एम जी मेनकुदळे, बी जी शेवाळे, आर डी गायकवाड, ॲडव्होकेट दिलावर मुल्ला, उपप्राचार्य अनिसा मुजावर, आर एस पळे, एम एस शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी रयतचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नवीन येणारी शिक्षण पद्धती हे पारंपरिक असतात. मराठी तुम्ही शिकलाय, ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन, जर्नलिझम, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया, एकही शब्द कधी शिकवलाय का? अनावी मराठी, ज्ञानेश्वर, तुकाराम, चौधरींनी अभ्यास घेऊन काय करणार आहो? म्हणून आज पहिल्यांदा फक्त बीओचा कोर्स मीडिया सुरू केला. 10,000 रुपये देऊन लाईन लावून ऍडमिशन घेतल्या. 50 जागेसाठी 100 अर्ज आले, अगदी उशिरा सुरू करून. काय दर्शवतो मुलांना? मुलांना जे पाहिजे, जे समाजाला पाहिजे, जे इंडस्ट्रीला पाहिजे, जे जगाला पाहिजे, ते जर तुम्ही देत असाल तरच मुलं तुमच्याकडे येणार आहे. बापूसाहेब उन्होने, एस के उन्होने जे होते त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळा. जे खरं पाहायला गेलं तर अण्णांनी जे पाया घातला होता, खऱ्या अर्थानं त्यांचे दुसरी पिढी जी आहे ती एन जी पाटील साहेब असतील, बापूसाहेब उन्होने असतील की बाकीचे आहेत, तर ते पण तशाच पद्धतीनं काम करत होते. तुला काय साबण आहे की नाही, तेल आहे की नाही, अंगावर काय पांघरून आहे की नाही, म्हणजे याची चौकशी करणारी प्राध्यापक पिढी, प्राचार्य पिढी जी आली, तर त्याच्यामुळे ह्या परिसरात आपण आल्यानंतर मग आपण तशा प्रत्येक बिल्डिंग जवळ गेलो, परिसरात गेलो की त्याची आठवण होते की नाही ही आपली पंढरी जन्मभूमी, मातृ म्हणजे आई, जन्मभूमी आणि कर्मभूमी. तर आता इथे ही कर्मभूमी नाही माझी, पण तुम्हाला आज ही जन्मभूमी जशी पनवेल आहे, रायगड आहे, तशा रीतीनं मला ही सातारा सुद्धा माझी जन्मभूमी असं वाटतं. कारण का तर तशा प्रकारचं आणि त्यामध्ये माणसं घडवण्याचा हा जो मोठा कारखाना आहे,